मुख्यमंत्र्यांच्या घरामध्ये किती सुरक्षा व्यवस्था आहे हे पाहिलं तर मला आश्चर्य वाटतंय. एवढी फौज आणि 40 आमदार आहेत कुटीर, त्यांच्या घरातल्या कुत्र्यांनाही सुरक्षा आहे. त्यांच्या घरातल्या कुत्रे आणि मांजरी यांना सुद्धा वायफ्लस सुरक्षा दिलेली आहे. माझ्यासारख्या माणसाची सुरक्षा पूर्ण काढली. आशिष शेलारांनी टीका केली म्हणजे काय झालं? नाही, आशिष शेलार शंकराचार्य आहेत त्या देशाचे. सर, अजित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यावरून सध्या भाजप आक्रमक झालेली आहे, या संदर्भात शिवसेनेची भूमिका नेमकी काय असते? याच्यामध्ये कोणाची काही भूमिका असण्याचं कारण नाही. शिवसेनेची भूमिका ही गेल्या 1.5-2 महिन्यापासून सातत्यानं आम्ही मांडतोय, ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारे भारतीय जनता पक्षाने नेमलेले राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना परत पाठवा. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारी व्यक्ती राजभवनात कशी काय बसू शकते? मुळात मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यपालांचा साधा निषेध करू नये आणि त्यांचे लोक रस्त्यावर उतरले आहेत. छत्रपती संभाजी महाराजांच्या सन्मानार्थ छत्रपती संभाजी राजे हे राज्यरक्षक, धर्मवीर, महाराष्ट्राचे पंचप्राण आहेत. पण त्यांचे वडील म्हणजे मुख्य या देशाचे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान तुम्ही विसरता कसे? आधी शिवाजी महाराजांच्या अपमानासंदर्भात न्याय होईल. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस आणि त्या दोघांचेही गट आणि पक्ष यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानासंदर्भात रस्त्यावरती उतरावं आज उतरलेले आहेत. आम्ही त्यांचं स्वागत करतो. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जे आहेत ते महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत आणि काही उद्योगपतींची ते चर्चा इंडस्ट्री भेट घेणार आहेत. बघा, मुंबई महाराष्ट्र औद्योगिक राज्य आहे. परदेशात सुद्धा लोक जातात उद्योग आणायला, ते काही येत नाहीत. मुंबईमध्ये येऊन इकडल्या उद्योगपतींशी चर्चा करायला कोणाचा विरोधच नाही आहे ना. जर इतर राज्यातसुद्धा इकडले उद्योगपती गुंतवणूक करणार असते इकडले कायम ठेवून तर विरोध कशा करता करायचा? देश एक आहे. उत्तर प्रदेशचे लाखो लोक इथे काम करतात, ते याच उद्योगपतींच्या कारखान्यात काम करतात. आमच्या मनामध्ये कोणत्या राज्याविषयी अशी देशभावना आणि सूडभावना नाही. राज्याचा विकास हा देशाचा विकास आहे. पण इकडलं पळवून देण्याला आमचा विरोध आहे. आम्ही इकडलं उरगडून घेऊ, आम्ही इकडलं पळवून देऊ, याला विरोध. या देशातले मोठे उद्योगपती मुंबईत राहतात. मुंबई आर्थिक आणि औद्योगिक राजधानी आहे या देशाची, पण ती आधी महाराष्ट्राची राजधानी हे विसरू नका. कोण गेले आहेत? बघा, राजन विचारे यांनी जे मुद्दे हायकोर्टामध्ये उपस्थित केलेत ते अत्यंत महत्वाचे आहेत. सध्याचे जे 40 आमदार आहेत कुटीर, त्यांच्या घरातल्या कुत्र्यांनाही सुरक्षा आहे. त्यांच्या घरातल्या कुत्रे आणि मांजरी यांना सुद्धा वायफ्लस सुरक्षा दिलेली आहे. माझ्यासारख्या माणसाची सुरक्षा पूर्ण काढली. कोणत्या नियमाने काढली? कालपर्यंत ज्यांना वायफ्लस सुरक्षा व्यवस्था होती ते एका रात्रीत तुम्ही शून्य करून टाकता. आमच्या प्रमुख नेत्यांची सुरक्षा तुम्ही काढता, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, असा कोणत्या नियमाने काढताय असं तुम्हाला काय वाटतं आणि तुमची अचानक तुम्हाला धोका कसा काय वाढला? मी माहिती घेतली, हे फुटीर आमदारांना सुरक्षा, एकेकाला 40-40 सुरक्षा रक्षक आहेत आणि त्याचबरोबर त्यांच्या घरातले नोकर, त्यांच्या घरातले कुत्रे, त्यांच्या घरातल्या मांजरी यांनाही सुरक्षा दिलेल्या आहेत. मुख्यमंत्र्यांच्या घरामध्ये किती सुरक्षा व्यवस्था आहे हे पाहिलं तर मला आश्चर्य वाटतंय. एवढी फौज अनेकदा देशाच्या सीमेवरच्या चौकीत सुद्धा नाही आहे. मी आकडे देऊ शकतो. त्याच्यामुळे राजन विचारे यांनी जो मुद्दा उपस्थित केलेला आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. भाजप लढवणार आहे असं वक्तव्य, मराठवाड्यातील 8 जागा ज्या आहेत त्या भाजप लढवणार आहे असं वक्तव्य भाजपमधल्या एका नेत्यांनी केलं होतं. त्यावर अर्जुन खोतकर यांनी, आम्ही पण शिंदे गटाला सोबत. अर्जुन खोतकर
हा त्यांचा प्रश्न आहे, आम्ही अर्जुन खोतकरांना ओळखत नाही. सर आशिष शेलार यांनी टीका केली तुमच्यावर की आशिष शेलारांनी टीका केली म्हणजे काय झालं? आशिष शेलार शंकराचार्य आहेत का देशाचे? कोण आहेत? हिंदुत्वावर बोलण्याचा त्यांना अधिकार काय आहे? छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान हिंदुत्वाचा अपमान नाही का? याचं उत्तर त्यांनी द्यावं.